या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साद लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। परजिल्ह्यातील व्यावसायिकांविरोधात स्थानिक एकवटले। देवगडातील बाजारपेठा सजल्या। आणि समता महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। कणकवलीमध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स, ते पण बजेट मध्ये सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून। मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर। पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय। तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात। ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली। संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637325240 आणि 9423750944। लक्ष दीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी। दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट। काही ठिकाणी लाइटिंगचा झगमग प्रकाश, तर काही ठिकाणी मंद मंद उजळणाऱ्या पणत्या। दोन्हींचा प्रकाश जेव्हा एकत्र येतो तेव्हा दिवाळीचा सण अधिकच खुलतो। पणत्या, लाइटिंग या गोष्टी दिवाळीत सगळीकडेच असतात आणि निश्चितच त्यांच्या असण्यानं दिवाळीचा प्रकाश आणखीनच तेजोमय होतो। प्रत्येक घरी असलेला आकाश दिवा म्हणजे आकाश कंदील वेगळाच भासतो। दिवाळीच्या दिवसांमध्ये तर घरोघरी असे आकाश कंदील लावले जातात, ते पाहण्याचा छंदही अनेकांना असतो। सुरुवातीला घरच्या घरी रात्रभर जागून आकाश कंदील केले जायचे। आता सर्रास मार्केट मधले रेडीमेड कंदील घेण्याकडे ओढा असतो। सध्या मार्केट मध्ये वेगवेगळे आकाश कंदील पाहायला मिळतात। तुम्ही आता आकाश कंदील खरेदी करण्याच्या विचारात आहात का? थोडेसे हटके आणि पर्यावरण पूरक आकाश कंदील तुम्हाला खरेदी करायचे आहेत का? तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे लोकरीच्या आकाश कंदिलांचा। आणि आकाश कंदिलांचा ऑप्शन निर्माण केलाय तो म्हणजे सावंतवाडीतल्या जुना बाजार इथल्या कोमल पेडणेकर आणि त्यांची बहीण दीपाली पेडणेकर यांनी। त्यांच्याकडून जाणून घेऊया या सध्याच्या आकाश कंदिलांना कसा प्रतिसाद मिळतोय आणि याचं बजेट काय आहे। तुमचं दोघींचंही स्वागत कोकण सात लाईव्हमध्ये आणि दिवाळीच्या सुद्धा तुम्हा दोघींना शुभेच्छा। मी आता हे आकाश कंदील बघत होते, अतिशय इंटरेस्टिंग वाटतात आणि मस्त वाटतात, सुंदर झालेले आहेत। पण ही लोकरीच्या आकाश कंदील निर्माण करण्याची आयडिया कशी काय सुचली? सर्वच जणांना प्लॅस्टिकचे एक आकाश कंदील करतात, त्यामुळे नवीन काहीतरी करायचं, पुन्हा नवीन काहीतरी करायची आवड असल्यामुळे मी हे लोकरीचे आकाश कंदील करते। आता किती वर्ष झाली साधारण तू हा व्यवसाय करतेस किंवा तुझं हे काम सगळं सुरू आहे? ही आवड म्हणून करते आणि हे 3रं वर्ष आहे। त्यामुळे पहिले मी स्वतःसाठी केलेलं आमच्यासाठी, त्यांना बाजूच्या सगळ्यांना आवडायला लागलं, त्यांना पाहिजे होते असे, त्यांनी मग पुढच्या वर्षीपासून मग मी करायला लागली आणि मग तसे मग विकत गेली। आता त्याचं स्वरूप तुझं वाढलं असेल कारण इथे बनवलेल्या आकाश कंदिलाच्या संख्येवरूनच आम्हाला ते जाणवतं।
तसे केलेले, मग नंतर 10 केले, आता ह्या वेळी मी 23 केले. सगळ्यांची मागणी वाढत गेले तसे तसे वाढवत गेले. पण जेव्हा तू पहिल्यांदा तुझ्या घरी केलेला लोकरीचा, आणि जेव्हा तुझे तू जसं म्हटलंस की तुझ्या शेजाऱ्यांनी रिप्लाय दिला की खूप सुंदर झालंय, तर त्या काय आठवणी होत्या किंवा तो काय किस्सा आहे? म्हणजे काहीतरी नवीन केलं, त्यामुळे सगळ्यांनी चांगलं वाव प्रसिद्ध चांगलं केलं आहे असं बोलले, त्यामुळे जरा चांगलं वाटलं, बरं वाटलं. त्यानंतर त्यांनाही पाहिजे आपली कला कुठेतरी आवडली, त्यामुळे जरा छान वाटलं. त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं की मला दे. खूप जणांनी आवडलं, खूप जणांनी चांगलं, म्हणजे खूप काही वेगळं काहीतरी केलं आहे असं सांगितलं, म्हणून काहीतरी करायचं. पण आता जेव्हा तू हे करायला सुरुवात केलीस, तर एक साधारण आकाश कंदील बनवायला तुला किती वेळ लागतो? एक दिवस लागतो पूर्ण करायला, एक दिवस लागतो. कारण नुसतं लोकर लावून, त्यानंतर त्याला लेस लावून, पुन्हा झुमके वगैरे, पुन्हा दोरे वगैरे नीट लावून सगळं करण्यासाठी एक दिवस पूर्ण दिवस लागतो. आणि साधारण त्याच्यासाठी वेळ तू म्हणालीस की एक दिवसाचा वेळ द्यावा लागतो, पण आता तू बाजारातनं ही खरेदी केल्यानंतर सुद्धा तुला त्यावर सुद्धा काम करावं लागतं या लोकरवर, तर त्यावर कसं काम करत? भेटत नाही, म्हणजे सुट्टी भेटते नुसती, त्यानंतर ते गुंतागुंत असते, ती सोडवून मग असा गोळा करावा लागतो. त्याला थोडा खूप वेळ, तासभर तरी लागतो त्याला वेगळं करायला, आणि पुन्हा हे साचे जरा वाकड तिकडे जरा ते व्यवस्थित करायला, आणि जरा वेळ लागतो. हा गोळा आता तू तयार केलायस लोकरीचा, मग हा तयार कर. एक 15-1 मिनिट लागतात सोडून असं व्यवस्थित. मग आता थोडासा व्यवसाय आता तुझा वाढू लागलाय, तर आता घरातल्यांचा कसा काय पाठिंबा असतो, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात या सगळ्यासाठी? चांगल्याच प्रतिक्रिया आहे, कारण ना त्यांनीच आयडिया केली आहे नवीन नवीन, बाबांनी जास्त करून म्हणजे कसं काय करायचं, त्यांना खूप आवड आहे आणि त्यांचीच आवड आमच्यात आली, आणि पुन्हा आमचं करायला घेतलं होतं, त्यांनीच आम्हाला कसं डिझाईन करायचं ते त्यांनी सांगितलं, त्याच्या त्याप्रमाणे आम्ही आमची आयडिया करून करून वेगवेगळे करायला लागलो. हे पण वेगवेगळे डिझाईन नंतर आम्ही केले, बाबांनी काही आयडिया सांगितले, पुन्हा हे गोळे वगैरे मदत करायला आई खूप मदत करते, आई आणि बाबा आम्ही दोघीच नाही करत, ते पण दोघंही गोळे वगैरे करायला खूप मदत करतात. आता तुझ्यासोबत कोमल सुद्धा आहे, तर ती पण हे सगळं काम करते. तर कोमल, तू काय सांगशील तुझ्या या नव्या व्यवसायाबद्दल? हा व्यवसायच आहे तुझा, आणि आता तुझी बहीण, मोठी बहीण हे सगळं करते, आणि तिने जेव्हा तुला सांगितलं की आता आपल्याला अशा पद्धतीचे आकाश कंदील करायचे आहेत, तर तू कशी काय तिला रिस्पॉन्स दिलास, तुझी प्रतिक्रिया काय होती आणि तुझी कशी मदत असते? सुरुवातीला मी तिला मदत करायची, तिच्याकडून खूप खूप शिकायची, कारण तेवढं जमत नव्हतं, तिने हळूहळू शिकवलं आणि मग हळूहळू जमायला लागलं, आता करते पूर्ण करते. पण तू कुठून हे सगळं शिकलीस, म्हणजे तुला आवड आहे, तू फक्त बघून शिकलीस की कसं? अशीच बघून कुठलंही काय असं बघितलं नाही, का तसं सेम करायला, म्हणजे आवडच आहे एक, त्यामुळे मग सेम बघून बघून करायला. लोकरीचे वगैरे काय काय करायचो, मायक्रोन वगैरे असं, त्यामुळे मग म्हणलं आकाश कंदील करूया नवीन काहीतरी प्रकार. तुझ्याकडे आता कुठकुठल्या व्हरायटी इथे उपलब्ध आहेत, म्हणजे किती कशा पद्धतीचे तुझ्याकडे आकाश कंदील उपलब्ध आहे? डिझाईन्स वेगवेगळे आहेत प्रत्येकांवरती, आणि जास्त करून असे व्हाईट मध्ये, पुन्हा हे पॉइंट, पुन्हा हे असे, आणि प्रत्येकांवर वेगवेगळे हेअर कलरचे आहेत, त्यामुळे डिझाईन्स वेगवेगळे भरपूर आहेत. हा एक म्हणजे तिरंगा, भारताचा तिरंगा, हा पॉइंट, त्यामुळे वेगवेगळे असे डिझाईन्स वेगवेगळे प्रत्येक, कारण प्रत्येकाला आपल्याला आपलाच एकटा वेगळा पाहिजे ना असं असतो, म्हणून सिंगल सिंगल काही आहे तसे नाही आहे दुसरीकडे. पण आता सध्या कुठल्या ट्रेंडिंग मध्ये आहे, कुठल्या आकाश कंदिलांना जास्त मागणी आहे? हे बघ, हे आणि हे ह्याला जास्त करून व्हाईट, कारण प्रकाश जास्त पडतो ना, त्यामुळे हे जास्त करून आहे, पुन्हा हे व्हाईट, प्लेन व्हाईट आणि असे डिझाईन पॉइंटचे आणि असे जास्त आवडतात. तू आता फक्त तयार केलेलेच विकतेस, म्हणजे तू डिझाईन ठरवते, तू करतेस आणि विकते, की तुझ्याकडे आता? हा करतो, म्हणजे सुचत जाते एक एक, दोघही ना एक एक घेतो आणि आपल्याला मनाला वाटेल ती डिझाईन करतो, आणि आम्ही हेच करतो फक्त लोकरीचे, बाकी कुठले नाही. पण माझा प्रश्न असा होता की हे जेव्हा तुम्ही तयार करता, तर आता रेडीमेड
आहेत तेच तुम्ही विकता की जर आता ग्राहक तुमच्याकडे आलेत आणि ग्राहकांनी सांगितलं की आम्हाला अमुक एक बाबा डिझाईन हवी, तर असे सुद्धा तुम्ही तयार करून विकता का? त्यांना जर कुठली डिझाईन हवी त्यांनी ती डिझाईन दाखवली तर तसे नक्षी, आता ही प्लेन आहे तर त्यांना वेगळं काहीतरी डिझाईन हवी असेल ना त्यावर, तर तशी करून किंवा त्यांना काय वेगळं आकाशकंदील पाहिजे तर तशीच्या तशी करून देतो. म्हणजे डिझाईन जर तुम्हाला कोणी सांगितली किंवा सांगितली कशी पाहिजे तर आम्ही तशी करून देतो. पण आता ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय? म्हणजे तू पहिल्यांदा सांगितलेलं 5 वरून 20 वर आली, म्हणजे वाढलाय हे आम्हाला जाणवतंय, पण काय प्रतिक्रिया असतात किंवा कशा पद्धतीचं लोकांचं तुमच्याकडे आता म्हणजे अपेक्षाही वाढलेल्या असतात ना लोकांच्या? त्यांना सेम सेम डिझाईन नको असते, वेगवेगळी हवी असते, त्यामुळे दरवेळी आम्ही वेगवेगळी करतो, म्हणजे तीच करत नाही, तर काही ना अगोदरची असते तीच पाहिजे असते, तर त्यावर काही वेगळं डिझाईन हवी असतात, वेगवेगळी असं तीच तशी जास्त नसतात. लोकांना ना त्यांना हवी ना तशी डिझाईन, म्हणजे काहींनी सांगितलंय आपलं हा पण सांगितलंय तसं मग आम्ही करून दिलं. हा पुन्हा काही ही डिझाईन्स वगैरे ना त्यांना ती आवडली मग ती अजून तशी करा, किंवा त्यांनी काहींनी सांगितलं आपल्याला अशी करून द्या तशी करून देतात. पण आता बजेट हा मोठा प्रश्न असतो खरं तर, कारण दिवाळीत कसं असतं आपल्याकडे की म्हणजे एकतर महागाई भरपूर वाढलेली आहे आणि महागाई वाढलीत मग आता आकाशकंदिलावर एवढा खर्च कशाला करायचा असं सुद्धा अनेकांचं म्हणणं असतं, तर तुमच्याकडचं जे आकाशकंदील आहे त्याचं बजेट काय आहे, त्याचं रेट काय आहे, त्याबद्दल काय सांगाय? म्हणजे रेट तसा रिझनेबलच आहे, म्हणजे त्याप्रमाणे ह्याच्याप्रमाणे म्हणजे आम्ही जास्तही लावला नाही आहे, कारण साचा पुन्हा ही ऊल त्या महागाई वाढल्यामुळे ना त्यामुळे त्याप्रमाणे लावलाय. पुन्हा मेहनत आहे आमची, एक दिवस लागतो एका कंदिलाला, प्लॅस्टिकची किंवा कागदी करायला गेलो तर त्यांना म्हणजे एका दिवसात भरपूर होतात, पण हा नाही, हा एका दिवसाला एकच होतो, त्यामुळे त्याप्रमाणे बजेट आहे. मग आता ह्याचे जे रेट असतात ते कसं ठरवले जातात, म्हणजे आकारावर ठरवले जातात की कसं? आकारावर, आकार डिझाईन वर नाही, कुठलीही डिझाईन असली तर सेम रेट आहे, फक्त आकार लहान किंवा मोठा, हा एक लहान आहे मग त्याप्रमाणे हे लावतात बजेट आहे. मग आता तू मग अशी सांगितलंस तसं आता ह्याची खरेदी असते, ह्या साच्याची खरेदी असते किंवा हे तुम्हाला लोकर बाजारातून आणावं लागतं, त्यानंतर तुमची ही मेहनत आहे, लेस असते बरोबर, तर हे सगळं करताना तुम्हाला बजेटमध्ये तुमच्या अगोदर बसतं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आवड म्हणून एक नवीन काहीतरी करायची आवड म्हणून मग करायला घेतलं आणि बजेटमध्ये बसतंय तसं. म्हणजे फायदा होतोय का? फायदा होतोय हा. धन्यवाद, तुम्ही अतिशय महत्वाची अशी माहिती दिलात आणि आमच्याशी सुद्धा संवाद साधलात. अगदी आता तुमचा घाई गडबड इथे आहे तरी सुद्धा वेळात वेळ काढला, त्याबद्दल तुम्हा दोघींचेही आभार आणि तुमचं असंच काम वाढत राहू देत, असेच छान छान कंदील तुमच्याकडून आम्हाला बघत राहू देत आणि हेच करत असताना आणखीन असे वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला बघता याव्यात यासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर या होत्या दीपाली पेडणेकर आणि तिची बहीण कोमल पेडणेकर, ह्या सध्या घरातल्या घरात असं सुंदरपैकी आकाशकंदील तयार करत आहेत, त्यामुळे जर तुम्ही आकाशकंदील खरेदी करायच्या विचारात असाल आणि तुम्हाला इतरांपेक्षा आपले आकाशकंदील थोडेसे वेगळे हवे असतील, हटके हवे असतील, तर या लोकरच्या आकाशकंदीलाचा एकदा नक्की विचार करा आणि त्यांना सुद्धा तुमच्या या खरेदीमुळे त्यांनाही प्रोत्साहन मिळेल, पुढे जाण्यासाठी तुमच्यासुद्धा कौतुकाची थाप मिळेल, त्यामुळे नक्की या दोघींशी एकदा कॉन्टॅक्ट करा. आता इथंच थांबतोय, पाहत रहा कोकण साद लाईव्ह, कॅमेरामन साहिल बागवेसह जुईली पंगम, कोकण साद लाईव्ह, सावंतवाडी. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी.
भाजप युवा नेते भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी कोकणवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. येणारी दिवाळी सुख समाधानाची जाओ अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. नमस्कार. आज दीपावली धनत्रयोदशीच्या आणि उद्यापासून संपूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात आणि कोकणात दीपावली सणाचा महोत्सव हा चालू होत असल्यामुळे संपूर्ण कोकणी जनता, महाराष्ट्रीयन जनता आणि संपूर्ण देशातील आमच्या युवकांसाठी आणि सगळ्या लोकांसाठी मी सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि येणारी दीपावली ही सगळ्या जगाला चांगलं सुख समृद्धी द्यावी हीच मी परमेश्वराकडे आराधना करतो. आणि दीपावलीच्या सर्वांना, सर्व आजच्या तरुण पिढीला मी लाख लाख शुभेच्छा देतो. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सामंत इलेक्ट्रॉनिक्सचा दबदबा आहे. ग्राहकांची विश्वासार्हता त्यांनी कायम राखली आहे. याच इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सतीश सामंत यांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता आणि त्या अपघातानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मात्र त्यांची इच्छा कुटुंबीय पूर्ण करत आहेत, त्यामुळे आजही ग्राहकांची पसंती याच दुकानाला मिळते. दिवाळी म्हटली की आनंद आणि उत्साह असे वातावरण असते. आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी, आजच्या दिवशी ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह असतो आणि त्या निमित्तानेच सर्व ग्राहक सोनं असेल, चांदी असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, कपडे असतील, या खरेदीसाठी येत असतात. आपण कणकवलीमध्ये आहोत. कणकवलीमध्ये काही जे ग्राहक आहेत बहुसंख्य जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी कल असतो, आपण या सामंत इलेक्ट्रॉनिकमध्ये आहोत. सामंत इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून सामंत जे होते त्यांनी आपल्या असंख्य ग्राहकांना चांगली सेवा आणि सुविधा दिली आहे. त्याच निमित्ताने त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी आणि डिस्काउंट देखील आपल्या आहेत आणि त्यांच्याच सध्या त्यांच्या पश्चात हे दुकान अजून देखील आपल्याला अविरतपणे सुरू ठेवायची त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांच्या पश्चात हे दुकान सुरू आहे आणि आपल्यासोबत त्यांचे जे मेवणे आहेत ते सोबत आहेत. साहेब काय सांगाल, आज दिवाळी आहे आणि दिवाळीसाठी ग्राहक देखील खरेदी करण्यासाठी येत आहेत, काय सांगाल? आता आपण दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी धनत्रयोदशी आहे. सामंत इलेक्ट्रॉनिक्स हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि कणकवलीमध्ये प्रसिद्ध असं गेली 20 वर्ष ज्यांनी ग्राहकांची सेवा केली त्यांचं आता काही दिवसापूर्वीच अपघाती निधन झालेलं आहे. आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही हे दुकान पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी जोमदारपणे अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन्स, त्यानंतर टाटा स्कायसारख्या सर्व सेवा आपण देतो आहे. आणि ग्राहकांचा खरोखरच सामंतांवर जो विश्वास होता तो विश्वास पुन्हा एकदा या दुकानाकडे ग्राहक येताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा सामंतांच्या इच्छेनुसार आपण या ग्राहकांसाठी ह्या दीपावली सणासाठी जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन पुन्हा ग्राहकांसाठी आम्ही सेवेत पूर्णपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच त्यांनी सांगितलेलं आहे की ग्राहकांच्या सेवेसाठी आपण पुन्हा सामंत यांची इच्छा होती म्हणूनच आपण हे पुढे अविरत हे दुकान सुरू ठेवणार आहोत. सामंत इलेक्ट्रॉनिकमध्ये जे फ्रीज असतील, रेफ्रिजरेटर असतील हे खूप डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. आणि आज दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी जे ग्राहक येतात त्या ग्राहकांची आज म्हणजे धनत्रयोदशीनिमित्त वेगवेगळे खरेदी करण्याची इच्छा असते आणि प्रत्येकालाही दिवाळी आनंद आणि उत्साहाची जाण्याची गरज असते. आपण पाहणार आहोत की ज्या दिवाळीच्या निमित्ताने जे इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही असतील, फ्रीज असतील यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि डिस्काउंट आहेत. आज त्यांच्याकडे 20% डिस्काउंट त्याच्या पद्धतीने म्हणजे बजाज फायनान्स ह्या देखील वेगवेगळ्या सेवा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ह्या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या सामंत यांची इथे आलेल्या ग्राहकांची एकच इच्छा, एकच सांगायची की ती वस्तू घेऊन जा, पैशाचं काय ते बघूया, असा त्यांचा हा शब्द असायचा. आणि ह्या शब्द असल्यामुळेच प्रत्येकजण त्यांच्या ह्या प्रेमाखातील ह्या दुकानामध्ये येत होते. आज ते दुःखद निधन झाल्या असल्याने आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांची इच्छा ही त्यांचे घरातले कुटुंबीय हे पूर्ण करताना आपल्याला दिसत आहेत. आणि दिवाळीनिमित्त हे दुकान पुन्हा आपल्या ग्राहकांना सेवा सुविधा देत आहे आणि डिस्काउंटही देत आहे, त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांची आज दिवाळीनिमित्त खरेदी करण्याची सध्याची इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा कल आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सदलायू, कणकवली.
आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. दिवाळीसाठी देवगड येथील बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी लोकांची दुकानांमध्ये गर्दी दिसते. तसेच विविध प्रकारचे फटाके, रांगोळ्या, कंदील, पणत्या, लाइटिंगची तोरणं घेण्यासाठी देखील झुंबड उडते. विविध डिझाईनच्या पणत्या घेण्याकडे लोकांचा कल पाहायला मिळतोय. देवगडचा आठवडी बाजार असल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 च्या वर डोळ्यांची ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. संपर्क क्रमांक 98 50 84 93 15, 84 08 80 35 36 आणि 023 67 23 39 33. ट्रॅक्टर, जेसीबी, डंपर, टेम्पोवर मजूर म्हणून आलेले परजिल्ह्यातील कामगार आता व्यावसायिक झालेत. त्यांच्यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर त्यांनी संघटनेच्या नियमात काम केलं नाही तर आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशारा स्थानिक व्यावसायिकांनी दिलाय. आता कर्नाटकी लोक हे बहुतेक करून मजूर म्हणून आले, मालवणमध्ये मजूर म्हणून आले, त्यानंतर मुकादम झाले, कॉन्ट्रॅक्टर झाले आणि त्या गोष्टीपर्यंत आम्हाला इथे काही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम केव्हा सुरू झाला, ज्यावेळी स्थानिक लोकांच्या व्यवसायात ह्या लोकांनी उतरायला सुरुवात केली, त्यामुळे स्थानिक लोकांकडे आज काम नाही असं झालं आणि यांच्याकडे कामच काम आहे. त्यामुळे हा सगळा वाद विकोपाला जाऊन शेवट आज या संघटनेने जो निर्णय घेतला की ह्या लोकांनी ते कामच नाही करायचं आणि हा उपाय जो शेवटचा केलेला आहे तो जे आहे तुमच्यासमोर आहे. यानंतर आपल्या स्थानिक लोकांनी पण ह्या गोष्टीमध्ये संघटनेचा आणि आपल्या स्थानिक लोकांचा विचार करून सहकार्य करावे. कुठे कमी पडते, काय पडते, ते आपापसात विचार करून ॲडजस्ट करून काम करून आपापलं घ्यायचं आहे. कधी काही कुठलं असा
जेसीबी म्हणा, डंपर म्हणा किंवा ट्रॅक्टर कुठे कामाला मिळाला नाही तर आपापसात विचारून चौकशी करून आम्ही प्रयत्न करू की प्रत्येकाला सोयीसुविधा मिळावी, जेणेकरून स्थानिक लोकांच्या कुठल्या कामावर परिणाम होणार, थोडाफार परिणाम होणार याच्यासाठी स्थानिक लोकांनी आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं, कारण या गोष्टी जर फार व्यवस्थित पडल्या आणि या गोष्टी मार्गी लागल्या तरच उद्या स्थानिकांचे जे इतर गोष्टी असतील काही इतर प्रॉब्लेम व्यवसायात यामध्ये कोणी पण उतरू शकतो तर त्यांनी पुढचा विचार करून आज जे आम्ही हा पहिलं पाऊल उचललं आहे याला सहकार्य करावं ही आमची विनंती आहे सगळ्या. वादाचा विषय म्हणजे स्थानिक आणि परप्रांतीय, परप्रांतीय म्हणजे कर्नाटक, हे लोक स्थानिकांच्या ट्रॅक्टर जेसीबी आणि डंपर ह्या व्यवसायात उतरल्याने स्थानिक आणि परप्रांतीय या दोघांच्या रेटमध्ये आणि कामामध्ये तफावत झाल्यामुळे स्थानिक आज बेरोजगार व्हायला लागले, स्थानिक लोकांच्या गाड्या उभ्या राहायला लागल्या. यासाठी संघटना आम्ही एकत्र होऊन संघटना बनवली स्थानिक लोकांनी, ज्यांचे डंपर आहेत, जेसीबी आहे आणि ट्रॅक्टर आहे, त्या लोकांनी एकत्र येऊन आज हा निर्णय झाला. या अगोदर दोन मीटिंग पार पडल्या आमच्या मागच्या शनिवार त्याच्या मागच्या शनिवार, त्यामध्ये ठराव झाला होता की परप्रांतीय त्यांना या सगळ्या गोष्टी व्यवसायामध्ये मज्जाव करायचं, त्यांनी आमच्या ह्या व्यवसायामध्ये येऊ नये, पडू नये. आज त्यांना दोन आठवड्यापूर्वी त्यांना निर्णय दिलेला, चार दिवसापूर्वी अल्टिमेटम दिलेला की तुम्ही आता तुमचे ट्रॅक्टर जेसीबी आणि डंपर हे घेऊन तुम्ही बाहेर जायचं तुमच्या गावात, स्थानिक लोकच ही कामं करतील, ती स्थानिक लोकांची कामं आहेत. तर त्यावर आज निर्णय होऊन आज त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना आज स्पष्ट शब्दात सांगितलं की आजच्या ह्या दिवसानंतर तुमच्या ट्रॅक्टर जेसीबी आणि डंपर ह्या इथे दिसता का म्हणे दिसल्या जे काय संघटनेने ठरवून दिलेले जो नियम आहे जी गोष्टी आहेत त्यांना जो काय उपाय सांगितला आहे तो आम्ही आमच्या परीने एकत्र येऊन करू. जे लोक आमच्या या कामामध्ये एक परकी परप्रांतीय जे आहेत त्यांना मदत करायला म्हणून पुढून किंवा पडद्यामागून काही गोष्टी चालवतात, प्रयत्न करतात, तर आमची विनंती आहे की त्यांनी तसं करू नये. स्थानिक लोक तुमचे आहेत, त्यांच्या पाठीशी तुम्ही राहावं, तुम्ही सहकार्य करावं आणि ह्यापुढेही तुम्ही पाठीशी उभं राहावं आणि एक तर एकच कुठली तरी बाजू घेऊन लढावं ही आमची विनंती आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं युट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. वेंगुर्ला नगर परिषदेत मार्फत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दिवाळी फराळाची आणि इतर आकाशकंदील, पणत्या प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलाय. दिवाळी सणाच्या निमित्तानं दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत वेंगुर्ला शहरातील महिला बचत गटांनी बनवलेल्या घरगुती खाद्यपदार्थांचे आणि आकाशकंदील, पणत्या प्रदर्शन आणि विक्री वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत जलबांदेश्वर बंदे रोड झुलता पूल जवळ 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी 5 वाजता ते रात्री 9 पर्यंत आयोजित करण्यात आला. त्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कार्यालयीन अधिक संगीता कुबल यांच्या सहित नगर परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वेंगुर्ला शहरातील आणि लगतच्या परिसरातील नागरिकांनी महिला बचत गटाकडून घरगुती खाद्यपदार्थांची प्रदर्शन आणि विक्री असलेल्या ठिकाणी भेटी देऊन खाद्यपदार्थांची खरेदी करावी असं आवाहन वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केलं.
सर्वप्रथम सर्व वेंगुर्लेकरांना नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वच्छ दिवाळी आणि शुभ दीपावली या उपक्रमाअंतर्गत आपण वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत आपल्या शहरात कार्यरत डे एन एल एम राष्ट्रीय उपजीविका मिशन अंतर्गत जे विविध महिला बचत गट आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्या सहयोगातून आपण दीपावली महोत्सव साजरा करत आहोत. या महोत्सवामध्ये शहरातील विविध महिला बचत गटांच्या मार्फत त्यांच्या मार्फत स्वतः घरी बनवलेले खाद्यपदार्थ फराळ व विविध दिवाळीच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन व विक्री या ठिकाणी आपण जलबंदेश्वर अशा निसर्गरम्य ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि यानिमित्तानं महिला बचत गट बचत गटांचं सक्षमीकरण करणे, त्यांच्या उपजीविकेच्या साधनं त्यांना उपलब्ध करून देणं आणि वेंगुर्लेकरांना नागरिकांना चांगले सकस पदार्थ आणि फराळ दिवाळीच्या निमित्तानं खायला मिळावं उपलब्ध व्हावा असं दोन्ही ह्याच्यामध्ये आपण उद्दिष्ट ठेवून ही स्वच्छ सुंदर आणि हरित दिवाळी साजरी करण्याचा मानस वेंगुर्ला नगर परिषदेनं केला आहे आणि त्याला भरभरून प्रतिसाद आपल्या महिला बचत गटांनी दिलेला आहे. तर यानिमित्तानं मी सर्व नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की या ठिकाणी या महिलांनी उभारलेल्या सर्व स्टॉल्सना त्यांनी आवर्जून भेट द्यावी व त्यांनी मांडलेल्या विविध वस्तू फराळांचा आस्वाद घ्यावा. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाक ऑफर, आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात. कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण, आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 94 20 73 94 18 आणि 86 05 74 10 30. समता महिला मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 2 हायटेक एक्वा वॉटर प्युरिफायर भेट स्वरूपात देण्यात आलं. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवाळे यांच्या हस्ते आणि समता महिला मंडळाच्या ज्येष्ठ महिला सदस्यांच्या उपस्थितीत याचं लोकार्पण करण्यात आलं. उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी मिळावं या दृष्टीनं हा उपक्रम समता महिला मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आला. समता महिला मंडळाच्या माध्यमातून हे 2 वॉटर प्युरिफायर भेट स्वरूपात देण्यात आले. याचं लोकार्पण शुक्रवारी करण्यात आलं. 1,00,000 रुपये किमतीचे हे प्युरिफायर असून पुढील 5 वर्षांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील महिलांनी स्वीकारली आहे. तर चांगलं शुद्ध पाणी रुग्णांना आणि नातेवाईकांना देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे. वॉटर प्युरिफायर म्हणजे इथं लोक बसतात आणि त्यांची गरज ओळखून मला वाटतं आपण हे 1 महिन्यापासून चालू होतं आहे. त्यावेळेला जागा निश्चित केली तर मला वाटतं त्यावेळेला गव्हाणकर मॅडम थोडं बाहेर होतं त्यामुळे आजचा दिवस हा तसा चांगला आहे. आणि महिलांचं म्हणजे काय असतं, महिला सबल हे फार पूर्वीपासूनची गोष्ट आहे. कारण महिला असल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत पुढे. तर तुम्ही जो हा कार्यक्रम म्हणजे हे डोनेशन जे केलेलं आहे अगदी योग्य ठिकाणी केलेलं आहे आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि नेहमीच म्हणजे आता इथं सगळेच लोक म्हणजे आहेत म्हणजे ब्लड डोनेशन किंवा अडचणीच्या वेळेला वेगळ्या स्टोरी जे असतात आपण युरेटला कॉल केला तर म्हणजे तो कॉल जातो पुण्याला. आम्ही हक्काने यांना डायरेक्ट ओरसला कॉल करतो की गाडी अरेंजमेंट करून द्या. नंतर राजू मसुरकर तर असतातच इथे, म्हणजे तर नेहमीच असते. रवीजी जाधव आहेत आणि आता सगळ्यांचे आपल्या महिला मंडळाची नावं माहीत नाही पण तिच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि करावं तेवढं कमी आहे कौतुक. तर असंच तुम्ही या सामाजिक कार्यामध्ये अशीच तुमची भरारी आणि कार्य पुढे चालू ठेवा. हॉस्पिटलतर्फे आम्ही तुम्हाला सर्वोत्तरी कुठलीही मदत असेल तर आम्ही करायला तयार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आता विनायकला मी स्पेशली सांगतो की आपल्याकडे 9 पीजी करणारे डॉक्टर आहेत. तर ते काही वेळेला असं काही समज होतं की पीजी करणारे डॉक्टर म्हणजे शिकाऊ डॉक्टर, तर तसं नाही आहे ते.
हे MD MS करणारे हे लोक आहेत आणि अजून 6 महिन्यांनी आपण जर त्यांना चांगलं कोऑपरेट केलं तर हेच लोक कन्सल्टंट म्हणून आपल्याकडे इथं उपलब्ध राहतील. ह्या लोकांना आपण इथं आल्यानंतर हे असतील म्हणजे बाहेरच्या राज्यातले वगैरे असतील पण आपल्याला आज ते सेवा देतात आणि एवढंच आपण म्हणजे समाजापर्यंत एवढं पोहोचवा की हे शिकाऊ डॉक्टर नाही त्यांना ऑलरेडी MBBS होऊन इंटर्नशिप करून 2-2 वर्ष यांनी सेवा दिलेली आहे. अजून 6 महिन्यात परीक्षा झाली की हे लोक आपल्याकडे कन्सल्टंट बनून येणार. जसे गिरीश चौगुले माझ्यासारखे असे गायनेकचे आहेत, सर्जरी आहे, एनएसटीचं आहे. माझं एक जाहीर आव्हान आहे की तुम्हाला सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी की आपण हे लोकांच्या पर्यंत पोहोचवा. हे तज्ज्ञ डॉक्टर आहे त्यामुळे त्यांची कुठलीही म्हणजे अशी अवहेलना होऊ नये अशी एक माझी त्यांना सावंतवाडीची. मी आता 98 पासून सावंतवाडी काही काळाचा मधला मी घोडा मारला आणि आपली सावंतवाडीची संस्कृती आहे की आलेल्या प्रत्येक माणसाला आपण चांगलं सहकार्य करतो. काही किरकोळ घटना त्याचा मी उल्लेख करत नाही पण अशा काही घटना पण घडू नये. आम्ही हॉस्पिटलतर्फे जनतेला जेवढी सेवा आमच्या परीने चांगल्या चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नवी पिढी हे कार्य पुढे घेऊन जात आहे याचा आनंद होतोय अशी भावना ज्येष्ठ सदस्य सुनीता लेले यांनी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि आभार. मी मंडळाची भूमिका मांडायला इथे उभी आहे. फार कंटाळवाणी बोलणार नाहीये. 77 जनता सरकार आल्यानंतर आम्ही हे मंडळ सुरू केलं तेव्हा सावंतवाडीमध्ये बायका घराच्या बाहेर पडत नव्हते. त्या सगळ्या मंडळाच्या निमित्ताने यायला लागल्या. मेंबर अगदी थोडे होते. फी 3 रुपये होती आणि तेव्हापासून ह्या बिंदूचा सागर या पुढच्या लोकांनी केलेला आहे. त्याचा मला अभिमान आहे आणि आनंद आहे. आणि आम्ही गृहिणी एकत्र येऊन समाजासाठी घर सांभाळून काहीतरी करायचं अशी भूमिका होती आणि सगळ्यांना जरा स्मार्ट करायचं म्हणजे बायका घाबरतात तो हेतू आमचा चांगला सफल झाला आहे. आणि समाजकार्य अशासाठी की काहीतरी आपण खारीचा वाटा उचलायला पाहिजे अशी सगळ्यांचीच मनोभूमिका होती. आणि बायका सबल आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. तर त्याच्यासाठी आणि आता या समता महिला मंडळाच्या माध्यमातून जनता जनार्दनाची सेवा करणार आहोत त्याबद्दल तुमचा सहकार्य अपेक्षित. गेली 45 वर्ष महिला आपल्या बचतीतील निधी संकलन करून महिला विविध उपक्रम राबवतात. त्यातील जमलेल्या रकमेतून हे वॉटर प्युरिफायर देण्यात आलंय. मध्ये हे मंडळ स्थापन झालं आणि आज 2023 म्हणजे गेली 45 वर्ष हे मंडळ कार्य करतंय ते महिलांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि महिलांचा कार्य आणि महिलांना प्राधान्य यातून आजपर्यंत हे मंडळ इतकं कार्यरत आहे की काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या बायकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ह्या छोट्याशा अंकुराचा आज वटवृक्ष झालेला आहे. आज 80 आसपास सभासद या मंडळाचे आहेत. एकमताने तिथे कार्य चालू आहे आणि ते कार्य कसं असावं तर अभिमानाची पाटी लावता यावी असं सगळ्यांचं सिनियर मेंबर्सची इच्छा होती. त्याप्रमाणे आज समता महिला मंडळाची पाटी लावून आम्ही हे पाणी देण्याचं किंवा जीवन देण्याचं जे कार्य केलं आहे ते हॉस्पिटलसारख्या ठिकाणी यासाठीच केलं आहे की सगळ्यात मोठी गरज अशा ठिकाणी असते. पेशंटची मनस्थिती, नातेवाईकांची मनस्थिती, तिथे भेटायला येणाऱ्या लोकांची मनस्थिती अशा ठिकाणी त्यांना स्वतःचं किंवा ह्याचं भान नसतं आपण काय केलं पाहिजे काय नाही. अशा वेळी पहिलं आठवतं ते म्हणजे थांब पाणी पी. पाणी पिऊन शांत करणं आणि नंतर पुढची कारवाई करणं किंवा विचार करणं आणि अशा ह्या गोष्टी फक्त मला वाटतं मनाशी पोचून जनाशी पोचून कार्य करण्याची ताकद जी स्त्रीमध्ये आहे ती आज आम्ही इथे पाटी लावून सिद्ध केलेली आहे. एवढंच मला बोलायचं आहे. आमच्या मंडळाला अशाच कायम शुभेच्छा राहू दे आणि आम्हाला प्रेरणा मिळू दे वेगवेगळी कार्य करायला या समाज माध्यमातून. सीमा मठकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. काय चाललंय कोण डॉक्टर आहेत आम्हाला काहीच माहिती नव्हती. पण आम्ही मीटिंग मध्ये ठरवलं वॉटर प्युरिफायर द्यायचं आणि हॉस्पिटलमध्ये फेरी मारायला आलो. येताना आम्ही राजू मसूरकरला घेऊन आलो बरोबर. त्यांनी आणि आपण आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. आम्ही अत्यंत आपले आभारी आहोत. सर्व डॉक्टर स्टाफ इथले सुरक्षा रक्षक आणि कोणाची नावं चुकली असतील तर आम्ही मंडळातर्फे आपले आभार मानतो. तसेच आमच्या शब्दाला मान देऊन आलेले देव्या सूर्याजी, राजू मसूरकर, जाधव, विनायक गावस,
मिहिर मटकर आणि रोहन परब यांचे सुद्धा आमच्या मंडळातर्फे आभार. या प्रसंगी डॉक्टर ज्ञानेश्वर येवाळे, डॉक्टर गिरीश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, 108 डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील, समता मंडळाच्या अध्यक्षा तेजश्री मळगावकर, सेक्रेटरी अश्विनी दैवी, खजिनदार छाया जगताप, सुनीता लेले, किशोरी गवाणकर, सीमा मटकर, मोहिनी मडगावकर, सुनीता परब, मिहिर मटकर आदी उपस्थित होते. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. परजिल्ह्यातील व्यावसायिकांविरोधात स्थानिक एकवटले. देवगडातील बाजारपेठा सजल्या. आणि समता महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.